विद्यार्थी मित्र हो बी एडच्या दोन वर्षाच्या अभ्यासक्रमामध्ये काही सब्जेक्ट तुम्हाला ऑप्शनल निवडायचे आहेत त्यापैकीच एक, एक सब्जेक्ट म्हणजे एन्व्हायरमेंटल स्ट एज्युकेशन म्हणजेच पर्यावरण शिक्षण तर विद्यार्थी मित्र हो याच्यामध्ये एकूण मी चार घटक घेतलेले आहेत याच्यामध्ये घटक क्रमांक एक आहे बेसिक कॉन्सेप्ट ऑफ एन्व्हायरमेंट दुसरा घटक आहे एनवायरमेंटल इश्यूज तिसरा घटक आहे एन्व्हायरमेंटल एज्युकेशन आणि चौथा घटक आहे मॅनेजमेंट मुवमेंट्स प्रोजेक्ट्स अँड बायोडायव्हर्सिटी तर आजच्या आपल्या या व्हिडिओमध्ये या चार घटकांना अनुसरून वस्तुनिष्ठ प्रश्न उत्तरासह तुम्हाला मी देणार आहे नमस्कार विद्यार्थी मित्र मी प्राध्यापिका डॉक्टर उर्मिला पाटील डॉक्टर उर्मिला पाटील ऑफिशियल या यूट्यूब चॅनलवरून बी एडच्या विद्यार्थ्यांच्यासाठी खास एक नवीन व्हिडिओ घेऊन आले आहे विद्यार्थी मित्र हो तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला नवनवीन व्हिडिओ तुम्हाला काही सेकंदामध्ये पाहायला मिळतील विद्यार्थी मित्र हो आपल्या चॅनलवरती टी टी टेड बी एड त्याचबरोबर डी एस एम एम एज्युकेशन आणखी असे विविध व्हिडिओ आपल्या चॅनलवरती केलेले आहेत त्यांची प्लेलिस्टसुद्धा केलेली आहे तर तुम्हाला जर ती सापडत नसेल तर इथे मी एक लिंक देत आहे हा व्हिडिओ तुम्ही पहा म्हणजे माझ्या चॅनलवरचे सर्व व्हिडिओ तुम्हाला कोठे आहेत ते सापडतील चला तर विद्यार्थी हो आपण आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये हे जे स्क्रीनवरती चार घटक दिसत आहेत त्याला अनुसरून आपण प्रश्न पाहणार आहोत पहिला प्रश्न असा आहे पर्यावरण व सजीव यांच्यातील आंतरसंबंधांना टिंबटिंब म्हणतात परिसंस्था प्रदूषण परिस्थिती की यापैकी नाही बरोबर उत्तर इथं पर्याय क्रमांक क आहे परिस्थिती की पर्यावरण हस्तपुस्तिकेचे नाव टिंबटिंब आहे समाज शिक्षण निसर्ग माझा मित्र चंपक निसर्गवेद तर इथं बरोबर उत्तर जे आहे ते ड आहे निसर्ग वेद ड निसर्गवेद हा पर्याय इथं बरोबर आहे टिंबटिंब म्हणजे अशी जीवन प्रणाली की ज्यामध्ये उत्पादक आणि उपभोक्ता यांच्यामध्ये ऊर्जा चक्ररूपाने परिभ्रमण करीत असते जीवनचक्र परिसंस्था परिस्थिती यापैकी नाही बरोबर उत्तर इथं ब पर्याय आहे परिसंस्था इसवी सन टिंबटिंबमध्ये पर्यावरण विषयास मान्यता मिळाली एकोणीसशे साठ एकोणीसशे बासष्ट एकोणीसशे चौसष्ट एकोणीसशे पासष्ट तर बरोबर पर्याय इथं ड आहे एकोणीसशे पासष्ट इसवी सन एकोणीसशे पासष्टमध्ये पर्यावरण विषयास मान्यता मिळाली वृक्षारोपण दिन दरवर्षी टिंबटिंब रोजी साजरा केला जातो एक जून पाच जून एक जुलै अकरा जुलै बरोबर पर्याय ब आहे पाच जून भारताने पहिला उपग्रह टिंबटिंब या दिवशी अवकाशात सोडला एक ऑगस्ट एकोणीसशे बहात्तर एकोणीस एप्रिल एकोणीसशे पंच्याहत्तर सात जून एकोणीसशे सत्त्याहत्तर अकरा जून एकोणीसशे ऐंशी बरोबर पर्याय ब आहे एकोणीस एप्रिल एकोणीसशे पंच्याहत्तर नागरी नागरीकरणाचे असं इथं हे आहे शब्द आहे व्यवस्थित तुम्ही समजून घ्या नागरीकरणाचे सर्वाधिक प्रमाण टिंबटिंब खंडात आढळते युरोप आशिया दक्षिण अमेरिका आफ्रिका बरोबर उत्तर इथं अ आहे युरोप भोपाळ वायू दुर्घटना टिंबटिंब रोजी घडली तीन डिसेंबर एकोणीसशे चौऱ्याऐंशी तेरा डिसेंबर एकोणीसशे चौऱ्याऐंशी अठरा डिसेंबर एकोणीसशे पंच्याऐंशी बावीस डिसेंबर एकोणीसशे शहाऐंशी बरोबर उत्तर पर्याय क्रमांक अ आहे तीन डिसेंबर एकोणीसशे चौऱ्याऐंशी भूकंप हा टिंबटिंब आपत्तीचा प्रकार आहे भूभौतिक जैविक मानवनिर्मित वरीलपैकी नाही बरोबर पर्याय अ आहे भूभौतिक पुढचा दहावा प्रश्न असा आहे विद्यार्थी मित्र इथे दहाव्या प्रश्नाकडे जायच्या अगोदर तुम्हाला एक मी सूचना देऊ इच्छिते की माझ्या चॅनलवरचा कुठलाही कंटेंट कुठल्याही व्हिडिओमधील कुठल्याही कंटेंटची पी डी एफ करून तुम्ही ती कुणालाही सेंड करू नका आणि एखाद्यानं जरी चुकून सेंड केली असेल तर ती ओपन करून डाउनलोड करून कोणालाही सेंड करू नका तसं जर केल्यास कॉपीराईट जो ॲक्ट आहे त्याच्यानुसार संबंधित व्यक्तीवरती योग्य ती कारवाई केली जाईल तर ही सूचना तुम्ही सर्वांनी व्यवस्थित लक्षात घ्या पुढचा जो प्रश्न आहे दहावा पर्यावरण संरक्षण कायदा टिंबटिंब साली अस्तित्वात आला एकोणीसशे सत्त्याऐंशी एकोणीसशे शहाऐंशी एकोणीसशे चौऱ्याऐंशी एकोणीसशे एक्क्याऐंशी बरोबर उत्तर ब टिम्ब पर्याय आहे एकोणीसशे शहाऐंशी टिंबटिंब हा दिवस जागतिक लोकसंख्या दिन म्हणून साजरा केला जातो अठ्ठावीस फेब्रुवारी पाच जून पाच सप्टेंबर अकरा जुलै बरोबर उत्तर हा पर्याय बरोबर आहे अकरा जुलै परिसंस्था ही संकल्पना सर्वप्रथम टिंबटिंब यांनी एकोणीसशे त्रेपन्नमध्ये मांडली रोटरी बिने ए जी टॅन्सली ओडम बरोबर पर्याय क आहे ए जी टॅन्सली ध्वनी टिंबटिंब एककात मोजतात थर्मामीटर पॅरामीटर सेंटीग्रेड डेसिबल बरोबर उत्तर इथं ड आहे डेसिबल पाठीमागचा प्रश्न ध्वनीचा तेरावा प्रश्न आहे आणि इथं पण तेरा आकडा चुकून पडलेला आहे तो तुम्ही समजून घ्या आता इथून पुढं कंटिन्यूच आहे तेरा चौदा पंधरा आकडे तर त्याच्यामध्ये तुम्ही गोंधळ करून घेऊ नका चिरंजीय विकासाची संकल्पना टिंबटिंब आयोगाने मांडली ब्रुटलँड ब्रुटलँड हा शब्द इथं आहे वुडलँड नव्हे ब्रुटलँड त्यानंतर दुसरा जो आहे तो निप्पा असा शब्द आहे तिसरा आहे सार्जंट आणि चौथा आहे आयस यू आय यू सी एम असं आहे इथं पर्याय मी खाली सगळे दुरुस्त करून तुम्हाला दिलेले आहेत तर ते तुम्ही व्यवस्थित लिहून घ्या किंवा समजून घ्या कारण इथं थोडंसं टायपिंग मिस्टेक झालेले आहे पुन्हा एकदा पर्याय मी वाचते ब्रुटलँड निपा सार्जंट आणि पुढचा पर्याय आहे तो आय आय यू सी एम बरोबर पर्यायचा अ आहे ब्रुटलँड भारतामध्ये पर्यावरण शिक्षण परिषद टिंबटिंब या ठिकाणी आयोजित करते हिरडा बेहडा बरोबर पर्याय जो आहे तो इथं ब आहे खेजरी तर पुढचा प्रश्न असा आहे पर्यावरणातील ऊर्जेचा क्रम पर्यावरणातील ऊर्जेच्या एक मिनटं अजून एक प्रश्न राहिलेला आहे चिपको आंदोलनाचा आरंभ टिंबटिंब रोजी चमोला या जिल्ह्यात झाला चमोला असा शब्द आहे तिथं सत्तावीस मार्च एकोणीसशे चौऱ्याहत्तर एकतीस मार्च एकोणीसशे ऐंशी पाच मे एकोणीसशे पंच्याऐंशी सत्तावीस मे एकोणीसशे नव्वद बरोबर पर्याय इथं अ आहे सत्तावीस मार्च एकोणीसशे त्र्याहत्तर पुढचा प्रश्न असा आहे पर्यावरणातील ऊर्जेच्या क्रमवार संक्रमणास टिंबटिंब म्हणतात परिसंस्था अन्न साखळी अन्नजाळी ऊर्जा विनिमय बरोबर पर्याय जो आहे तो ड आहे ऊर्जा विनिमय कोणत्या बेटानजीक कोणत्या बेटानजीक सव्वीस डिसेंबर दोन हजार चार रोजी भूकंपामुळे सुनामी लाटा निर्माण झाल्या इंडोनेशिया जपान भारत रशिया बरोबर पर्याय अ आहे इंडोनेशिया टिंबनिंपामध्ये भारत जलप्रदूषण नियंत्रण कायदा करण्यात आला एकोणीसशे छप्पन एकोणीसशे सत्तावन्न एकोणीसशे चौऱ्याहत्तर एकोणीसशे अडुसष्ट बरोबर पर्याय एकोणीसशे चौऱ्याहत्तर क हा पर्याय बरोबर आहे पश्चिम बंगालमधील सुंदरबन मध्ये टिंबटिंब प्रकल्प आहे मोर व्याघ्र जलविद्युत वनस्पती बरोबर पर्याय ब आहे व्याघ्र पुढचा प्रश्न आहे पर्यावरणाचा एन्व्हायरमेंट हा मूळ शब्द टिंबटिंब भाषेतील आहे इंग्रजी लॅटिन फ्रेंच अमेरिकन बरोबर पर्याय क आहे फ्रेंच क हा पर्याय इथे बरोबर आहे पुढचा प्रश्न आहे ओझोन टिंबटिंब स्तरामध्ये आढळतो तपांबर मध्यावरण स्थितांबर आयनांबर इथं बरोबर उत्तर क पर्याय बरोबर आहे स्थितांबर गेंडा हा प्राणी टिंबटिंब अभयारण्यामध्ये आढळतो मेळघाट कॉर्बेट काझीरंगा सेरेनरी बरोबर उत्तर इथं काझीरंगा क हा पर्याय बरोबर आहे टिंबटिंब मानवनिर्मित परिसंस्था आहे वाळवंट गवत प्रदेश शेती टेकड्या बरोबर उत्तर शेती क हा पर्याय इथं बरोबर आहे परिस्थिती की म्हणजेच इकॉलॉजी या शब्दाची उत्पत्ती टिंबटिंब भाषेपासून झाली आहे पर्याय त्याच्यामध्ये बघा अमेरिकन लॅटिन ग्रीक पारशी बरोबर उत्तर ग्रीक क हा पर्याय बरोबर आहे टिंबटिंब या कमिशनने शाश्वत विकासाची संकल्पना मांडली कोठारी ब्रुटलँड मुदलियार हंटर बरोबर उत्तर पर्याय ब आहे ब्रुटलँड ब्रुटलँड शब्द आहे व्यवस्थित समजून घ्या ब्रुटलँड या कमिशनने शाश्वत विकासाची संकल्पना मांडली टिंबटिंब हे मांसाहारी भक्षकाचे मांसाहारी भक्षकाचे असा शब्द आहे मांसाहारी भक्षकाचे उदाहरण नाही तर इथं पर्याय बघा व्यवस्थित ससा गिदाड सिंह कोल्हा तर पर्याय अ बरोबर आहे ससा पूर्ण रूप टिंबटिंबा आहे पर्याय बघा त्याच्यामध्ये संयुक्त राष्ट्र पर्यावरण वैज्ञानिक आणि सांस्कृतिक विकास संयुक्त राष्ट्र शिक्षण वैज्ञानिक आणि केंद्रीकृत विकास संयुक्त राष्ट्र शिक्षण सामाजिक व सांस्कृतिक विकास संयुक्त राष्ट्र शिक्षण वैज्ञानिक आणि सांस्कृतिक विकास पर्याय ड इथं बरोबर आहे मानव आणि पर्यावरण या विषयातील पर्यावरण परिषद टिंबटिंब या ठिकाणी आयोजित करण्यात आली होती जपान आ, दुसरा पर्याय तिसाल ओनिक तिसाल ओनिकी ग्रीस आणि स्टॉकहोम तर बरोबर पर्याय इथं ड आहे स्टॉकहोम ओझोन संरक्षण दिन म्हणून टिंबटिंब दिवस साजरा केला जातो सोळा ऑगस्ट सोळा सप्टेंबर सोळा डिसेंबर सोळा एप्रिल बरोबर पर्याय इथं पर्याय ब बरोबर आहे सोळा सप्टेंबर आता इथं काही प्रश्न किंवा विधान अशी दिलेले आहेत की जी तुम्हाला वस्तुपिष्ट प्रश्न जर त्याच्यावरती तुम्हाला विचारले तर योग्य उत्तर निवडता यावं म्हणून मुंबई शहराजवळचे राष्ट्रीय उद्यान कोणते तर ताडोबा अंधेरी किरणसारी प्रदूषणाचा प्रभाव सर्वप्रथम कोणत्या देशात आढळला तर जपान भरतपूर राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यात आहे तर राजस्थान अमरावती जिल्ह्यातील मेळघाट अभयारण्य मुख्यत्वे कोणत्या प्राण्यासाठी राखीव आहे तर काळवी ठियेचं उत्तर आहे आणि या पद्धतीने आणखी एक दोन प्रश्न आहेत ते पहा तुम्ही भूमिपात याचा अर्थ काय तर उतारावरील जमीन अतिशय जलद गतीने खाली घसरून पडणी आणि पाच जून एकोणीसशे ब्याण्णव रोजी रिओ दी जानेरो या शहरात आयोजित संयुक्त राष्ट्रसंघाच्या पर्यावरण व विकास या विषयावरील परिषदेत वसुंधरा परिषद व्यवस्थित विधान समजून घ्या वसुंधरा परिषद जैवविविधता करार हस्ताक्षरासाठी आलेला होता आणि जून एकोणीसशे त्र्याण्णवपर्यंत या करारावरती एकशे अडुसष्ट देशांच्या स्वाक्षरं झाल्या आणि एकोणतीस डिसेंबर एकोणीसशे त्र्याण्णव रोजी हा करार हा करार म्हणजे जैवविविधता करार अंमलात आलेला आहे तर या दृष्टिकोनातून तुम्ही सगळ्यांनी व्यवस्थित अभ्यास करा व्हिडिओला लाईक करा कमेंट करायला विसरू नका आणि तुमच्या फ्रेंड्सना व्हिडिओ शेअर करा तुम्हाला सर्वांना परीक्षेसाठी मनापासून हार्दिक शुभेच्छा धन्यवाद